नमस्कार, मल्हार टीव्हीच्या सकाळच्या बातमीपत्रामध्ये आपलं स्वागत. शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे मोठे होते, पण आत्ताची शिवसेना बाळासाहेबांची राहिली नाही असा घणाघात करत मिशन लोकसभा 2024 भाजप सज्ज असल्याचे माजी केंद्रीय मंत्री आणि विद्यमान खासदार प्रकाश जावडेकर यांनी शनिवारी पत्रकार परिषदेत स्पष्ट केले. मावळ लोकसभा मतदारसंघातील रायगड जिल्ह्यात येणाऱ्या उरण पनवेल कर्जत विधानसभा संघातील कार्यकर्त्यांशी बूथ कमिटीच्या अनुषंगाने खासदार प्रकाश जावडेकर संवाद साधत आहे. शनिवारी त्यांनी पनवेल मतदारसंघातील कार्यकर्त्यांशी संवाद साधला. त्या अनुषंगाने पनवेल तालुका आणि शहर भाजपच्या मध्यवर्ती कार्यालयात पत्रकार परिषद झाली. यावेळी भाजपचे उत्तर रायगड जिल्हाध्यक्ष आमदार प्रशांत ठाकूर, जिल्हा संघटन सरचिटणीस अविनाश कोळी, ज्येष्ठ नेते श्रीनंद पटवर्धन यांच्यासह पदाधिकारी उपस्थित होते. पेंडरोहा मतदारसंघाचे आमदार रविशेख पाटील यांनी आपल्या विकास निधीतून सुधागड तालुक्याला एक सुसज्ज रुग्णवाहिका उपलब्ध करून दिली आहे. गुरुवारी रविशेठ पाटील यांच्या हस्ते या रुग्णवाहिकेचा लोकार्पण झाले. यावेळी भाजपचे सुधागड तालुका अध्यक्ष चंद्रकांत घोसाळकर, तालुका युवा मोर्चा अध्यक्ष आणि सरपंच रोहन दगडे, आपटवणीचे सरपंच शरद चोरगे, मारुती देवरे, नगरसेवक गणेश सावंत, नगरसेविका जुईनी ठोंबरे यांच्यासह पदाधिकारी उपस्थित होते. सुधागड तालुक्याला रुग्णवाहिका मिळवण्यासाठी गटविकास अधिकारी विजय यादव आणि आरोग्य अधिकारी शशिकांत मडवी यांनी विशेष प्रयत्न केले. पनवेल महापालिका हद्दीत मान्सून सक्रिय होण्यापूर्वी अनेक कामे वेगाने सुरू आहेत. या अनुषंगाने खारघर येथील मुरबी आणि पेठगाव या भागात नाले सफाईच्या तसेच गावात सुरू असलेल्या रस्ते आणि गटारांच्या कामांची सभागृह नेते परेश ठाकूर यांनी शनिवारी पाहणी करून आढावा घेतला. तसेच या कामासंदर्भात अधिकाऱ्यांना आवश्यक त्या सूचना केल्या. यावेळी स्थायी समिती सभापती नरेश ठाकूर, नगरसेवक अभिमन्यू पाटील, प्रवीण पाटील, पापा पटेल, भाजपचे खारघर शहराध्यक्ष ब्रिजेश पटेल, युवा नेते समीर कदम, वासुदेव पाटील, सरचिटणीस कीर्ती नवखरे यांच्यासह अधिकारी आणि पदाधिकारी उपस्थित होते. राजमाता जिजाऊ यांचे जन्मगाव असलेल्या सिंदखेड राजा येथे त्यांच्या जाधवराव वंशजांनी जिजाऊ यांच्या पुण्यतिथीचे औचित्य साधून शक्तीस्थळ सिंदखेड राजा ते स्मृतीस्थळ पाचाड या दरम्यान जिजाऊ रथयात्रेचे आयोजन केले होते. राजमाता जिजाऊ यांच्या रथाचे गुरुवारी महाड येथे आगमन झाले. नवयुग विद्यापीठ ट्रस्ट लाडवली येथे या रथाचे स्वागत करण्यात आले. या रथयात्रेसोबत राजमाता जिजाऊ यांचे वंशज शिवाजीराजे जाधवराव, अशोकराव शिंदे, विजय काकडे, जयसिंगराव देशमुख तसेच असंख्य शिवभक्त होते. यावेळी तनिष्क शेठ या विद्यार्थ्याने दमदार आवाजात पोवाडा सादर केला, तर गौतमी शिंदे या विद्यार्थिनीने जिजाऊ यांच्या जीवनावर पोवाडा सादर केला. राजमाता जिजाऊ यांच्या रथामध्ये स्थापन केलेल्या पुतळ्याची विधिवत पूजा केल्यानंतर हा जिजाऊ रथ जिजामाता यांच्या समाधीस्थळी पाचाड येथे रवाना झाला. खारघर येथील पांडवकडा धबधबा परिसरात यंदाही पर्यटकांना शासनाकडून बंदी घालण्यात आली आहे. येथे होणाऱ्या दुर्घटनांमुळे हे पाऊल उचलण्यात आले आहे, पण योग्य प्रकारे सुरक्षा रक्षक तैनात करून पावसाळ्याच्या 4 महिन्यांपुरता हा परिसर पर्यटनासाठी खुला करावा अशी मागणी भारतीय जनता पक्ष खारघर तळोजा मंडळातील नगरसेवक आणि पदाधिकाऱ्यांच्या शिष्टमंडळाने शुक्रवारी सिडकोचे सहव्यवस्थापकीय संचालक कैलास शिंदे यांच्याकडे निवेदनाद्वारे केली. याबाबत सिडकोचे शिंदे म्हणाले की पांडवकडा क्षेत्र वन खात्याच्या अखत्यारीत येत असून त्यांच्याशी चर्चा करून पुढील निर्णय घेण्यात येईल. यावेळी मंडळ अध्यक्ष ब्रिजेश पटेल, नगरसेवक अभिमन्यू पाटील, सरचिटणीस कीर्ती नवखरे यांच्यासह पदाधिकारी उपस्थित होते. या निवेदनाची प्रत सभागृह नेते परेश ठाकूर यांनाही देण्यात आली आहे. महाड तालुक्यातील बिरवाडीतर्फे कांबळे येथील स्मशानभूमीजवळील नदी पात्रात कोविड टेस्ट करण्यासाठी लागणारे RT-PCR टेस्ट किटच्या वस्तू आढळून आल्या आहेत. हे वृत्त समजताच MIDC-मधील प्राथमिक आरोग्य केंद्र प्रदूषण नियंत्रण मंडळाचे अधिकारी सोनावणे यांनी घटनास्थळी जाऊन पाहणी केली आणि RT-PCR टेस्ट किट आणि इतर वस्तूंचे नमुने तपासणीसाठी ताब्यात घेतले.
वारंवार उद्भवणाऱ्या वायू जल प्रदूषण यापासून निर्माण होणाऱ्या आजारांना स्थानिक नागरिक बळी पडत असताना सुद्धा अधिकाऱ्यांना या बाबींचे काही देणे घेणे नाही, त्यामुळे नागरिकांच्या जीवाशी खेळ खेळणारे कारखाने आणि अधिकारी यांच्यावर फौजदारी गुन्हे दाखल करण्याची मागणी स्थानिक ग्रामस्थ करत आहेत। खारघर येथील एका 12 वर्षीय मुलाने चक्क 10वीच्या परीक्षेत घवघवीत यश मिळवलं आहे। सहजप्रीत सिंह असे या मुलाचे नाव असून तो 10वीत 62% गुण मिळवून उत्तीर्ण झाला आहे। 10वीत यश मिळवणारा सहजप्रीत हा राज्यातील सर्वात कमी वयाचा मुलगा ठरला आहे। सहजप्रीत हा खारघरच्या KPC शाळेत शिकतो। एप्रिलमध्ये 10वीची परीक्षा संपल्यानंतर लगेचच सहजप्रीतने 11वी आणि 12वीच्या अभ्यासक्रमाचीही तयारी सुरू केली आहे। त्याला IIT मधून BTech करायचे आहे। साधारणपणे नियमित किंवा खाजगी विद्यार्थी म्हणून SSC परीक्षेत बसण्यासाठी विद्यार्थ्याचे वय 14 वर्षे पूर्ण असणे आवश्यक आहे। याबाबत मुंबई विभागीय मंडळाचे सचिव SR बोरसे यांना विचारले असता त्यांनी सांगितले की मी या विद्यार्थ्याबद्दल ऐकले नाही, मात्र त्यांनी 10वीच्या परीक्षेला बसण्यासाठी शिक्षण विभागाकडून विशेष परवानगी मिळवली होती अशी माहिती दिली आहे। सुधागड तालुक्यातील पाली शहरात पावसाने शनिवारी जोरदार हजेरी लावली। या पहिल्याच पावसात पालीत दाणादाण उडाली। पाली शहरातील भोईआळी परिसरात पावसाचे पाणी वाहून जाण्यासाठी कोणताच मार्ग नसल्याने तेथील मुख्य रस्त्यावर मोठ्या प्रमाणात पाणी साचले होते। या साचलेल्या पाण्यामुळे पादचाऱ्यांना चालताना अडचण येत होती। याशिवाय दुचाकी आणि चारचाकी वाहनांना मार्ग काढणे कठीण जात होते। या मार्गावरून वाहने गेल्याने साचलेले पाणी पादचाऱ्यांच्याच अंगावर उडत होते। लवकर उपाययोजना केली नाही तर नागरिकांना हा त्रास संपूर्ण पावसाळ्यात सहन करावा लागणार आहे। दरम्यान रस्त्यांवर साचलेल्या पावसाच्या पाण्याचे योग्य नियोजन करण्याची मागणी जोर धरत आहे। सामाजिक जाणीव आणि धार्मिक भावना यांची सांगड घालून अलिबागमधील हिमांशू सहानी आणि सुभाष दिडवळ यांनी स्वखर्चाने कुरूळ येथे दीपस्तंभ उभारण्यासाठी पुढाकार घेतला आहे। बुधवारी कुरूळ येथील हनुमान मंदिरासमोर उपसरपंच स्वाती अरुण पाटील यांच्या हस्ते या कामाचा शुभारंभ करण्यात आला। हिमांशू सहानी हे गेली काही वर्षे अलिबागमध्ये राहत आहेत। स्वतः ते धार्मिक वृत्तीचे असल्याने या कामातील आपल्या योगदानाबद्दल त्यांनी समाधान व्यक्त केले। त्याबरोबरच सुभाष दिडवळ यांच्या देखील याच भावना आहेत। या कामाच्या शुभारंभावेळी अवधूत पाटील, योगिता पाटील, मनाली पाटील, गाव कमिटीचे विठोबा पाटील उपस्थित होते। देशातील वाढत्या इस्लामिक जिहादी कट्टरता आणि हिंसाचाराचा विश्व हिंदू परिषद बजरंग दल प्रखंड कर्जत यांच्या वतीने जाहीर निषेध करण्यात आला। या संदर्भात अखिल भारतीय धर्मप्रसार समिती सदस्य दीपक गायकवाड, क्षेत्र संघटन प्रमुख श्रीरंग राजे, कोकण प्रांत धर्मप्रसार प्रमुख सुरेश गोखले, जिल्हा मंत्री रमेश मोगळे, जिल्हा बजरंग दल संयोजक साईनाथ श्रीखंडे यांच्यासह अनेकांनी तहसीलदार विक्रम देशमुख यांची भेट घेऊन त्यांना निवेदन सादर केले। 15 दिवसांपूर्वी नुपूर शर्मा यांनी केलेल्या वक्तव्याचे कारण देऊन जुम्म्याच्या नमाजानंतर दगडफेक, जाळपोळ, पोलिसांवर हल्ले आणि सरकारी मालमत्तेची हानी करण्यात आली, याचा नुसता निषेध नाही तर त्यांच्यावर ओळख पटवून कायद्याने शासन करण्यात यावे, PFI सारख्या धर्मांध पक्षांवर त्वरित बंदी घालण्यात यावी, कट्टरपंथी धार्मिक करळ ओकणाऱ्या नेत्यांवर कारवाई करावी या मागण्या निवेदनातून करण्यात आल्या आहेत। मुरुड येथील ST स्थानकामधील शौचालयांची अस्वच्छता, पिण्याचे पाणी आणि प्रवासी शेडमधील पंख्यांची गैरसोय त्वरित दूर न झाल्यास जनआंदोलन करण्याचा इशारा मुरुड पद्मदुर्ग व्यावसायिक कल्याणकारी मंडळाचे अध्यक्ष अरविंद गायकर यांनी दिला आहे। याबाबत ST रायगड विभाग नियंत्रक अनघा बालटक्के यांना निवेदन देण्यात आले आहे। मुरुड ST स्थानक हे अस्वच्छतेचे आगार झाले आहे। येथे चांगल्या प्रवासी सोयी उपलब्ध करून देणे क्रमप्राप्त आहे, परंतु या ST स्थानकात पिण्याच्या पाण्याची गैरसोय होत आहे। पाण्याच्या टाकीजवळ तसेच शौचालय आणि परिसरात अस्वच्छता पसरली आहे। प्रवासी शेडमध्ये पंखे नसल्याने प्रवासी हैराण झाले आहेत। त्यामुळे स्थानकातील गैरसोयी दूर करून प्रवाशांना तात्काळ सोयी सुविधा उपलब्ध करून द्याव्यात, अन्यथा रस्त्यावर उतरून जनआंदोलन करावे लागेल असे अरविंद गायकर यांनी या निवेदनात म्हटले आहे। विधान परिषद निवडणुकीसाठी सर्वच पक्षांनी कंबर कसली असताना एक मोठी बातमी समोर आली आहे।
महाविकास आघाडीतील एक घटक पक्ष शिवसेनेअंतर्गत मतभेद उफाळून आले आहेत. त्यामुळे महाविकास आघाडीतील एक घटक पक्ष शिवसेनेमध्ये अंतर्गत मतभेद उफाळून आले आहेत. त्यामुळे राज्यसभा निवडणुकीनंतर आता विधान परिषद निवडणुकीतही शिवसेनेला धक्का बसण्याची शक्यता आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि मंत्री एकनाथ शिंदे यांच्यातील मतभेदाची उघडपणे चर्चा झाल्याचे सूत्रांनी सांगितले. दुसरीकडे शिवसेना आमदारांमध्येही नेतृत्वाबाबत नाराजी असल्याचे बोलले जात आहे. या सर्व गोष्टींचा विधान परिषद निवडणुकीमध्ये शिवसेनेला फटका बसण्याची शक्यता राजकीय वर्तुळात व्यक्त होत आहे. राजकारणात प्रत्येकाने जिंकण्याचा दावा करायचा असतो. घोडा मैदान लांब नाही. 20 तारखेला सायंकाळी 5 वाजता मतमोजणी सुरू होऊन 7:30 पर्यंत कल स्पष्ट होईल. यामध्ये महाविकास आघाडीच्या एका उमेदवाराची विकेट पडेल आणि भारतीय जनता पक्षाचे 5ही उमेदवार विजयी होतील असा विश्वास भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी व्यक्त केला आहे. राज्यसभा निवडणुकीमध्ये महाविकास आघाडीचा सपशेल पराभव केल्यानंतर भाजपचा आत्मविश्वास कमालीचा उंचावला आहे. विधान परिषदेच्या 10 जागांसाठी 11 जण रिंगणात असून येत्या 20 तारखेला लढत होणार आहे. या निवडणुकीमध्ये आमचे सर्व उमेदवार निवडून येतील असा दावा भाजपकडून केला जात आहे. आता एक विकेट नेमकी कोणाची असेल हे त्यांच्यातील बेबनाव ठरवेल. तसेच शिवसेना नेते खासदार संजय राऊत अपक्षांना घरगडी समजत आहेत. त्यांना त्यांचे उत्तरही या निवडणुकीतून मिळेल असेही चंद्रकांत पाटील यांनी म्हटले आहे. अग्निपथ योजनेत होणाऱ्या मंत्रालयांतर्गत भरतीमध्ये अग्निवीरांना 10% आरक्षण मिळणार आहे. केंद्र सरकारने हा महत्त्वपूर्ण निर्णय घेतला आहे. केंद्र सरकारने अलीकडेच अग्निपथ योजनेची घोषणा केली, परंतु काही ठिकाणी या योजनेची माहिती न घेताच विरोध केला जात आहे. या पार्श्वभूमीवर संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांच्या उपस्थितीत 3ही सैन्य दल प्रमुखांची बैठक झाली. यानंतर मंत्रालय खात्यांतर्गत होणाऱ्या भरतीत अग्निवीरांना 10% आरक्षण देण्याचा निर्णय घेण्यात आला. अग्निपथ योजनेवर आम्ही जवळपास 1.5 वर्षे काम केले असून भारतीय लष्करातील मानव संसाधन व्यवस्थापनातील हे सर्वात मोठे परिवर्तन आहे. मात्र योजनेची चुकीची माहिती आणि गैरसमजामुळे यास विरोध होत असल्याचे नौदल प्रमुख ॲडमिरल R. हरिकुमार यांनी सांगितले आहे.